मॉर्निंग गाईस. सकाळचे 5:30 झालेत. मी उठले आहे, बघू शकता तुम्ही, सकाळ वाटत नाही आहे पण सकाळ झाली आहे. अजून ब्रश करायचं बाकी आहे माझा. आजचा दिवस आम्ही निघणार आहोत गावावरून. माझा घसा अजूनही तसाच आहे जसा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रात्री दिसला असेल. मला सर्दी खोकला खूप जास्त झाला आहे आणि आज इकडून निघणार आहोत. आज घरी पोचू आम्ही रात्रीपर्यंत अशी अपेक्षा आहे. आणि अजून सगळं झाली आहे पण इथे सगळं नाही झाली आहे अजून. लेट्स गो. रेडी झाले मी आणि मीच गाडीत येऊन बसले आहे फक्त बहुतेक. बाकीचे लोक सगळ्यांना टाटा बाय बाय करून येत आहेत. मी सगळ्यात पहिलेच सगळ्यांना टाटा बाय बाय करून आले आहे. आणि तुम्ही बघू शकता बाहेर कसं दिसत आहे ते. असं काही दिसतंय बाहेर पूर्ण. आत्ताच हळूहळू सूर्य उगवतोय. गणपतीला एवढी सारी फुलं घातली आहेत आम्ही जास्वंदापासून सोनटक्क्यापासून सगळी. ब्रेकफास्ट करायला थांबले आम्ही. आंबोळी आणि चटणी आजीने दिली होती. हे संगमेश्वरमधलं फेमस हॉटेल आहे जिथे मोदक मिळतात नारळाचे गणेश कृपा करून. अगदी रोड साईडलाच आहे हे. प्रॉन्ज फ्राय ऑर्डर केलं इथे आणि सुरमई थाळी पण आणि शेजवान फ्राईड राईस आणि नॉर्मल फ्राईड राईस पण. पूर्ण थांबलं चहा प्यायला आम्ही.
आज अजून पण तसाच आहे, कारण की मला सर्दी खोकला दोन्ही गोष्टी झाल्यात आणि कुठेच ट्रॅफिक नाही मिळालं मला. बट जिथे ट्रॅफिक मिळालं आहे ते होतं इकडे पनवेलच्या नंतर माझ्या घरी येताना, म्हणजे हद असते एखाद्या गोष्टीची. जिकडे अपेक्षित होतं तिकडे ट्रॅफिक न मिळता दुसरीकडे ट्रॅफिक मिळालं आहे, आणि त्यामुळे मी जास्त थांबले ट्रॅफिकमुळे. बाकी तर मी मस्त चालवून आणली गाडी. फॉर द फर्स्ट टाईम मी गाडी घेऊन गेले होते माझ्या गावाला आणि मामाच्या गावाला पण. बट असं वाटलं रे की फर्स्ट टाईम होतं, कारण की गुगल मॅप्स वॉज विथ मी एव्हरी टाईम. तर मजा आली खूप जास्त. व्लॉगचा एंड नाही करत आहे बहुतेक अनलेस अँड अंटिल मी झोपत नाही, बट आवाज तर असाच राहील. आता ते तो कसा चेंज करायचा याचे औषधं करावे लागतील. मला सर्दी होतच चालली अजून अजून असं वाटतंय. मी जेवले, जेवण्याचा स्नॅप नाही काढता आला, कारण की माझं खरंच डोकं दुखत होतं जाम, त्यामुळे ते राहून गेलं. आणि आज जेवणामध्ये आम्ही ऑर्डरच केलं होतं बाहेरून, कारण की मम्मीमध्ये अजिबात ताकद नव्हती बनवण्याची, आणि काही काही कोणाच्यातच काहीच करण्याची ताकद नव्हती, त्यामुळे ऑर्डर करणं प्रेफर केलं होतं जेवण. तर मी व्लॉगचा एंडच करते, बिकॉज नाही जमणार आहे मला अजून काही. मी झोपते, मी मेडिसिन्स घेतले जातात त्यामुळे. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर. टिल देन, बाय बाय, गुड नाईट.